कबूल केलं की कालवा समितीची जी बैठक होते ज्याच्यात नियोजन होतं शेतीला किती शहराला किती, तर यावेळेस जी बैठक झाली त्याच्यामध्ये जिल्ह्याचे आमदार होते आणि त्यामुळे फक्त शेतीचं नियोजन झालं पण शहराचं काही नियोजन झालं नाही. त्यामुळे आम्ही परत एकदा ती बैठक बोलावण्यासाठी आग्रह धरू आणि त्यामुळे शहराचेही आमदार सगळे तिथे असतील आणि शहराचा पाणी कुठं फिक्स करून घेऊ अशा प्रकारचं एक बैठक बोलावण्याचंही त्यांनी आश्वासन दिलंय. या दोन गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडनं याच गोष्टी अपेक्षा आहे किंवा पुण्यात मार्च पासून सुरू झालेली पाणी कपात आता कायम राहणार, थांबणार, रद्द होणार का याच्यापुढे कायमच एक वेळ पाणी येणार असं पुण्यासाठी गृहीत धरायचं आहे. आणि मग नियोजन जे करायचं असतं त्या नियोजनामध्ये पुण्याकरांचा काही सहभाग असेल का आणि पुण्याला पाण्याचा कोटा हा फिक्स होऊन मिळेल का? या ठिकाणी पाणी प्रश्नावर चर्चा करत असताना मला वाटतं खरं खरंच बापूसाहेब पाहिजे होते, कारण त्यांची इच्छाशक्तीच नाहीये की पुणेकरांना पाणी द्यायचं. पुणेकर पाणी गैरवापर करतात, त्यांच्या भाषणामध्ये सांगत होते की पुणेकर, मला असं वाटतं की पुणेकर सुज्ञा पाण्याचा दुरुपयोग नक्कीच करत नाही. असं काय नाही की दोन वेळा रस्त्यावर आंघोळ करतो आणि पाणी त्याचा गैरवापर करतो, असं या ठिकाणी मला त्यांना सांगायचं. कारण त्यांनी बऱ्याचसं सांगितलं की केवळ त्यांची इच्छाशक्ती साखर कारखानेदारांकडे होती, म्हणजे चहा पेत नाहीत का, साखर का ऊस आला पाहिजे. आपल्याला शासनाचा निकष असा आहे की पहिल्यांदा पाणी प्यायला पाहिजे, दुसरं शेतीला आणि नंतर तिसरं इंडस्ट्रीला. पण त्यांचं सतत फक्त ऊसवाल्या करताच पाणी. आमचं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आम्ही पहिल्या देखील सांगितलंय की 17 TMC पाणी पुणेकरांना अपेक्षित आहे. आपण गेल्याच महिन्यात मला वाटतं 28 TMC पाणी धरणामध्ये होत, 3.5 TMC पाणी आपण वापरलं गेलेलं आहे. पर महिन्याला 1.25 TMC पाणी आज इथून 10 महिने नियोजन करायला पाहिजे. तसं न करता फक्त काही आमचा पाणी द्यायला विरोध नाही, 100% पाणी दिलं पाहिजे. पण जे पाणी आम्हाला अपेक्षित आहे आम्हाला दिल्यानंतर जे राहणार आहे ते त्यांना दिलं पाहिजे. पण आम्हाला काहीच नाही आणि पलीकडे द्यायचं असं न करता ते समान पाणी वाटप झालं पाहिजे. त्यामध्ये बऱ्याचशा वेळेला सांगितलं गळती अनेक वर्ष ह्या ठिकाणावर आम्ही आमच्या वार्डामध्ये सुद्धा बघितलं की प्रत्येक नगरसेवक आल्यानंतर त्याचं नियोजन नसतं. एकदा लाईन टाकली त्याच्यावर परत लाईन, त्याच्यावर परत असं लाईनीचं जाळं झालेलं आहे. आणि गळती 100% म्हणजे ज्या ठिकाणी गळती मला मी गेल्या महिन्यातच सांगितलं पर्वती गावामध्ये मोठी ज्या 4 फूट जी पाण्याची लाईन आहे त्याला गळती होती ती ड्रेनेज मध्ये सोडली. कित्येक वर्ष आम्हाला माहिती नाही ज्या वेळेला ते ड्रेनेज लॉक झालं, ड्रेनेज वर तुटलं त्यावेळेला आम्हाला समजलं इथनं मोठी गळती आहे. मग त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेने पानगुडे वगैरे काही सोडायचं सोडून त्या ठिकाणी ते पाण्याची गळती थांबली. अशा कित्येक ठिकाणी गळती आणि ही गळती म्हणजे खऱ्या अर्थाने सत्ताधारांचं त्याच्यावर प्रशासनावर अंकुश राहिलेलं. प्रशासनाला जे पाहिजे असे अपेक्षित काम करत नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त आश्वासन फक्त मत मागण्यापुरता आश्वासन दिलेली आहेत. त्यांना मला वाटतं दुसरं आणखी काही बोलता आलं नाही. पण त्यांनी कबूल केलं की आम्ही फक्त आश्वासन दिलं आणि हे निवडणुकीपुरतं द्यावं लागतं. पण आम्हाला त्यांना सांगावं वाटतं की युती सरकारमध्ये आम्ही आश्वासन दिलं होतं ते आम्ही रोड वगैरे बघितलंच आहे. आणि दुसरा मुद्दा त्यांनी असंही सांगितलं की राजकारण महानगरपालिकेमध्ये कोणी राजकारण करत नाही पाण्याचं. पुणेकरांना पाणी देणं आमची जबाबदारी आहे कारण आम्ही त्या भागातून निवडून आलेलो असतो आणि आमचं कर्तव्य आहे. आम्ही फार मोठे उपकार करत नाही कारण प्रत्येक नागरिकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. त्यांचा तो मूलभूत प्रश्न आहे तो सोडवण्याचं काम आम्ही करत आहे आणि हे करावंच लागणार. पण त्यामध्ये कोणी जर सांगत असेल की राजकारण करत, आम्ही राजकारण कधी राजकारण केलेलं नाही आणि करणार पण नाही. पण पुणेकरांना पुरेपूर पाणी दिलं पाहिजे असं आमचे या ठिकाणी मागणी आहे. बऱ्याचशा गोष्टीमध्ये त्यांनी काही वेगवेगळे विषय सांगितले गेले आणि त्या विषयामध्ये मला तुम्हाला सांगावंच वाटतं की अतिशय आपल्याला वाटतं की एक वेळेला पाणी, मी एक कुटुंब असं बघितलं की ते सकाळी मुलमजुरी करायला जातात एक काही विटा वाढून आणि त्यांना रात्री 12-12:30 पाणी येतं. त्या ताईंनी मला एकदा सांगितलं की दादा हे पाणी संध्याकाळी येतं 12-1 वाजता, मी सकाळी परत 6-7 वाजता उठणार, माझ्या मुलांच्या शाळेचा आवरणार,
माझ्या नवऱ्याला डब्बा देणार, माला हे करणार आणि परत मी 9 वाजता कामाला गेल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता येणार आणि पाण्याचं वाट बघण्यासाठी मला 12-12:30 वाजतात. अशी प्रतिकूल परिस्थिती 40% झोपडपट्टी वाशी. आणि अशा परिस्थितीमध्ये पाणी किमान 2 वेळा तर दिलं पाहिजे. आम्ही वेळोवेळी सभागृहामध्ये सुद्धा सांगितलं की नागरिकांचं जे मूळ गरज आहे. आता त्यांनी सांगितलं पाऊस तरी 95% धरण भरलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा आम्ही सांगितलं मागच्या वेळेला सभागृहामध्ये सांगितलं की त्यामधला गाळ काढायला कुणी आढळलं नाही. ते सांगितलं की धरण बांधावं लागेल करा काही. त्यांना असे जे काही प्रश्न सांगतात लहान मुलांसारखं विशेष नाही. त्यांना काय बोलतात त्यांना त्यांची त्यांनाच माहिती. आपल्या पुणेकरांना 2 टाईम पाणी दिलंच पाहिजे. आणि आपलं धरण भरलेलं आहे 95% धरण असताना देखील आज प्रशासन फक्त डोळे मध्ये दिसतंय पण आंधळ आहे, बोलता येतंय पण मुक आहे, अशा प्रकारचं ते त्यांचं प्रशासन आहे. म्हणजे सत्ताधाऱ्यांचं त्यांच्यावर पुरेपूर अंकुश नाहीये. सत्ताधाऱ्यांना प्रशासन घाबरत नाही. त्यामुळं त्यांनी एक प्रकारे पुणेकरांची म्हणजे एक हिणवणी केल्यासारखं ते करत आहेत. आज देखील आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेते आहेत, आम्ही पाणी प्रश्नासाठी भांडणारच आहे. आणि शिवसेनेची आमची भूमिका आहे की पुणेकरांना 2 टाईम पाणी मिळलंच पाहिजे असं या ठिकाणी मी नमूद करतो. माझ्या